राज्यात ऊस दराची कोंडी निर्माण झाली असताना एक पाऊल पुढे घेत कोल्हापूर जिल्ह्यातील कागल इथल्या सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्यानं ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न केलाय. उसाला पहिली उचल 2,650 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. खासदार सदाशिवराव मंडलिक आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यात कोल्हापुरात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये पहिल्यांदाच 2,200 रुपये आणि 2 महिन्यात 450 रुपये अशी एकूण 2,650 रुपयांची पहिली उचल दिली जाईल असं खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी स्पष्ट केलंय. शेतकऱ्यांना चांगला दर देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारनं सकारात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचंही खासदार मंडलिक यांनी यावेळी स्पष्ट केलं. दरम्यान हा निर्णय फक्त सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्यापुरता मर्यादित असल्यानं ऊस दराचं आंदोलन सुरूच राहील असं खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलंय. खासदार मंडलिक स्वाभिमानी शेतकरी अध्यक्षांनी एकत्र येऊन विचार केला, दोघांचं एकमत झालं आणि ते 2,650 रुपये द्यायचे ठरवले. 2,650 रुपये आम्ही द्यायला तयार आहोत आणि या शेतकऱ्यांचं समाधान आम्ही करू, कारण कारखाना शेतकऱ्यांचा अशा पद्धतीची भूमिका मंडलिक साहेबांनी घेतलेली आहे. वडीलकीच्या नात्यानं त्यांनी जो शब्द आम्हाला टाकला तो आम्ही मान्य करायचा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीनं 2,650 पहिल्या उचलीच्या संदर्भात आज निर्णय घेतला. झी 24 तास एक पाऊल पुढे.